राम राम मंडळी, मी संदीप स्वागत करतो तुमचं परत एकदा आपल्या अच्छा नव्या व्लॉगमध्ये. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे आणि ज्वारी आपली कशी चमकायला लागली बघा. आता ह्या ज्वारीला पाणी द्यायचं आहे. आता काल आपली मका झाली, वरच्या मकाला पाणी तात्याचं द्यायचं चालू आहे. ज्वारीला पाणी मी घेतो विहिरीतलं. हिथं इकडं चालू आहे लसूण लावायचं. हितवर लावत आली का खालनं? खालनं नाही, इथनं लावत नाही. इकडे तुडव्याच्या रानात काय यायचं आहे लसूण, त्याला काय जावं येईल चांगलं. काहीतरी उगवायला लागलंय की पाईप सोडलाय का इकडे धंदामध्ये? तू सोडलाय बघून ये. ज्वारी बघा आपली, ह्या ज्वारीवर पाणी घ्यायचं आज, कारण परत पाणी जर द्यायचं म्हणलं तर रातपाळी लागते. त्याच्या आधीच आपण पाणी द्यायला चालू करावं असं मला वाटायला लागले. मोटर चालू झाली, वर जरा पाणी जास्त घेऊ, वाढवू जरा पाणी. चला जायचं. वाल चालू आहे, सगळं व्यवस्थित आहे. पाईप दंडात सोडलेला आहे, दंडातनं पाणी पण पुढे गेलेलं आहे, काल गेलेलं आहे. आता जाऊन नुसतं मोटर चालू करून येऊ आणि मस्त विकी ज्वारीची दार धरत बसू. ज्वारी बारकी असताना पाणी द्यायला मजा येते. भळीत पाणी जातं, ते किती वेळ जातं तसंच जातं, पण अजून काही भळी पडलेलं नाही तर रानाला. दरवर्षी ह्याला जरा फळ कमी असतं, या वर्षी जरा बरं दिसतंय मला फळ चिक्कूला. येतो मोटर चालू करून मग. पाणी आलं, दंडातनं गेलं, दंडातनं पुढं 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 निघालं. आंब्याला बी ॲटोमॅटिकच पाणी मिळतं आता. आणि ज्वारी कशी चमकती बघा. पाहुणं सगळं वाट बघते, ते कधी एखादा किडा येईल आणि कधी आमचं पोट भरेल. माझी चालू आहे ती दार धरायचं. ज्वारीच्या प्रत्येक थोंबाला पाणी पोचवण्याचं काम आज माझं आहे. त्या एका मोडाला ज्वारीच्या पाणी पोचल्यानंतर त्याच्या जी तरारी येते, ती तरारी जणू आपल्याला आशीर्वाद देते असा भास मला होतो. आणि ही मस्त वाटतं. ही एक प्रकारचं खेळच आहे आणि खेळायला मला लई आवडतं. रानाला पाणी द्यायला तर कसं आहे, दारं नाही दे, वापर नाही तर सारं नाही दे ह्याला. ह्याला फक्त पाणी सोडून द्यायचं आणि भिजवायचं. जिथं पाणी जात नाही तर एखाद्या थोंबाला पाणी जात नाही. आता ह्या मोडाला अजून पाणी गेलेलं नाही तर ह्याला पाणी द्यायचं. आता पायाने लाथाळून पाण्याला त्याच्या पत्र आणायचं. पाणी आलं, पाणी आलं की आपल्याला सुद्धा लई आनंद होतो. हे असंही ज्वारीचं भरणं चालू आहे माझं. आणि माझ्या सोबतीला ही डझनभर बगळं आहे. सहजासहजी मी डझनभर म्हणलो बरं का, पण एक डझनभरच बगळं आहे. तीन तीन दोन सहा, तीन त्रिक नऊ, दहा आणि ही दोन बारा. इकडं दोन आहेत आणि इकडं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, हे अकरावा आला आणि इकडे एक बारा. बघा किती योगा योगा आहे. यंदा आंब्याला नव्हती चांगली फुटली आणि हीच नव्हती, परत ह्यालाच परत तवरी येणार, फुलोरा येणार, आंबा लागणार. झालं का रे तो वाल फिरवायचा आहे आपल्याला. तिकडचं बंद करून टाक, तेवढं काढून जमतंय जमतंय काढ. तीन वाजेपर्यंत लाईट आहे. तुझं झालं काय का सगळं लावून? झालं का? बर, काय करायचं? काय नाही, तुझंच काम असेल तर बघ. आता मला स्वयंपाक कर. पाणी येतंय का बघ? पाणी येतंय इकडं लॅटरला. ते का तसं का ते खड्डा पडतोय म्हणून बघ की इकडं पाणी यायला लागलं का नाही. मग आता तिकडे ती उंचावर घेतल्यामुळे इकडे पाणी यायला लागलं. समजलं नाही का तुला? समजलं ना. या वेळेला पाणी पडत नाही तरी सुद्धा तिथं काहीतरी प्रॉब्लेम असेल. कुठं नळी दुमडली असेल त्याच्यामुळे येत नसेल पाणी. नळी
मी बघितले पडायला लागले आताशी लागले का घ्या मग काय स्वयंपाक हे बनवून स्वयंपाक बनवलं नाही अजून सकाळी नाश्ता केलेला तेवढ्यावर जाय भाकरी कालवण बनवून घ्या आमचं चालू आहे पाणी घ्यायचं कुठं कुठं फुटलं फुटलं पाणी फुटलं हां वर नाही चढत तिकडे इना कारण पळवलं मला काही नाही जर आले असते इकडं पाणी प्यायला तर सुरुवातीला चिंगी पिली का पाणी मला पळवल्याशिवाय ह्यांना करमतच नाही कशाचं व्यायाम आणि काय घ्यायच्या माग पळायचं झालं का ह्यांचं चला आता चला चला तिकडंच नाही जात चिंगीला बांध तिकडं पलीकडे कुठतरी बांध इकडे वाटाच्या कडेलाच इथं बांधतो हिला हे बघा पक्ष्याने घरट कसं बनवलं सुंदर सौंदर्याच्या झाडावर पण आता कोणीच नाही ह्याच्यात नरपक्षी बनवतो कधी कधी नरपक्षी घरट बनवतो आणि जर माझ्याला नाही पसंत आलं तर मग तिथं ती काय अंडी घालत नाही आणि ह्या झाडावर बघा कसा कडा किडा आहे बघा गायला बांधू आपण इथं आता गाय पाणी पाजून येतो इथं बघा पाणी किती साठलं चला दार मोडा आलाय आता बघण्यानो तुमचं लय उपकारायचं राव माझ्यावर तुम्ही लय माझं मनोरंजन करताय शुभ्र बघा तर आता दार धरायची बंद केले ते आपण कारण कंटाळा आला मला भुका बी लागल्या इकडं स्वयंपाक चालू आहे आपलं मस्त पैकी ज्वारीची भाकरी अरे वा वांगीची भाजी घट्ट केली एकदम मसाला वांगी काय चल बसू जेवायला इकडं आमची स्वच्छता बसली जेवायला कसं झालंय वाग हां चालू आहे चला मी पण बसतो जेवायला मित्रांनो जेवण करून घेतो आता चांगलं झालं चांगलं झालंच असणार आहे माझ्या तोंडाला पाणी सुटलं आता जेवण करून घेऊ तर ही जी भोपळा दिसतोय का तुम्हाला ही मी खऱ्यानेच पहिल्यांदा लावलेला आहे आणि पहिल्यांदा बघितलेला आहे पण आहे मला महादा गोपणेने म्हणजे आमच्या गावातल्या एका व्यक्तीने दिला होता पण ही भोपळा बघितला की मला लहानपणीचं दिवस आठवलं लहानपणीचं म्हणजे ना आम्हाला एक धडा होता त्या धड्यामध्ये एक म्हातारी तिच्या लेकीकडे चाललेली असते आणि लेकीकडे चालली की रस्त्यात तिला एक लांडगा भेटतो आणि लांडगा म्हणतो थांब म्हातारी कुठं निघाली मला लय भूक लागली मला तुला खायचं आहे ती म्हणते बाबा लेकीच्या गावाला जाईन जाड जोड होईन आपल्या लेकीच्या गावाला जाईन तूप रोटी खाईन जाड जोड होईन आणि मग मला खा आता काय माझ्या अंगावर नुसती हाडं जाईल ती मग त्याला लांडग्याला वाटतं खरंच की नुसतं म्हातारीला हाडं येते काय उपयोग आहे मग परत वाघ दिसतो वाघाला बी तशीच म्हणते सिंह दिसतो सिंहाला बी तशीच म्हणते मग परत ही गोष्ट ती तिच्या लेकीला सांगते ती लेक काय करते एक भोपळा बघते मोठा भोपळा असतो आणि त्या भोपळ्यात तिला बसवते आणि चल रे भोपळ्या टणूक टणूक आणि मग मला त्या भोपळ्याला बघितलं की ती दिवस आठवले की आयला आपल्याला एक धडा होता आणि त्या भोपळ्यामध्ये ती म्हातारी बसून चालली होती आणि माझा एक स्वभाव आहे मी जर धडा अशा गोष्टी वाचायला लागलो ना मी त्याच्यात पूर्ण मग्न होऊन जातो मला असं वाटतं की ती सगळं खरं आहे आणि ती माझ्याच बाबतीत घडतं आहे सगळं मग ती मला आता लहानपणीचा दिवस आठवला बरं होतं दिवस चिंगीने कसं केलं गेड्याने चिंगी काय अगं तू हां थांब 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 दहा वय अडकले हां अगं तीच तसाच भोपळा आहे तसाच आकाराचा भोपळा आहे कधी नंतर मी आज इतके दिवस लांबकाच भोपळा बघत होतो ना थांब 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 तिच्या शिंगातला दावा काढ त्याच्याशिवाय तिला बरंच नाही वाटायचं बघ थांब थांब चिंगू थांब 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 तुला दम निघा ना थांब 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 हां निघलं तिनंच काढलं शेवट काय कमी करा माहिती आहे का लहानपणी आमची आजी म्हणजे आम्ही मताई म्हणायचो ती सुद्धा अशा गोष्टी सांगायची ना आणि अशा सगळ्यात लवकर हिप्नॉटिझम तर मीच होऊन जाईल मला जर का हिप्नॉटिझमवाल्याने जर का माझ्यावर प्रयोग केला ना तर मी सगळ्यात पहिल्यांदा हिप्नॉटिझम माझ्यावर म्हणजे सक्सेस होईल कारण की मी सांगायचं लागलो ना असा खोल एकाग्र होऊन तसेच घुसतो
आणि आमची सुचिता पण माझ्यावरच गेली. बारकी पण ती बारकी होती त्या टायमाला मी गोष्टी सांगायचो आणि गोष्टी ती अशी मग्न होऊन जायची ना आणि गोष्ट सांगायची थांबवली की रडत बसायची, दादा गोष्ट सांग की, दादा गोष्ट सांग की, असं आहे. पण अशी माणसं मनाने जरा हळवी असते ती, ह्या माणसांचा जास्त उपयोग नाही कलियुगामध्ये, कारण पुढचं सांगाय नको. चला ह्यांची जागा बदलायची आपल्याला. खाल्लं का घेईन, खाल्लं की अगं, खाल्लं खाल्लं. दुसरं गायची पण जागा बदलू, ही जी बदलू एकदा तरी. हा याच्यावरच मला तर वाटतंय की पोट बसले ते ह्यांची. आता ती तिकडे गेलीच नाही, ही रस्त्यावरच त्यांनी सगळं खाऊन टाकलं होय. हा सगळं सगळं काहीच नाही ठेवलं. बरं झालं कुसाळ ही परत पायाला लय पॅन्टीला चिटकून बसत. हे काय खायचं चालू जाय तिचं अजून. सोड सोड, इकडं दुसरीकडे बांधू, त्या लिंबाला बांधू. मेंढरवाली मेंढर तर खायला येते, त्यामुळे मेंढर काय हे राहणार ना हाला ना ते अजिबात. फिरू फिरू येते ती. आबानी काय बनवले बघा, आबा अरे मस्त बनवले बरं का. पण नाही वाकड तिकडं नाही, ती थोडस लोखंडाचं पाहिजे होतं. लोखंड पाईप, लोखंडाचा पाईप पाहिजे होतं. एवढं लोखंड की एवढं लोखंड नव्हतं. मुलं डंबेल्स उचलते का? उचलते की हाय थोडंफार. आमची क्षितिजला विकट लावून देतो व्यायामाला. सिमेंट कुठं आणलं? सिमेंट पप्पाच्या गाडीत ना. त्याला काय लागते होय? सुट्ट येत ना गाडी होय रे. आता हे राहणार गहू का? दिवाळीनंतर भास्कर वहिनी भास्कर. आता आता रोटराव लागेल आधी ह्याला. ही काय असं लगेच लगेच काय? हा पण धनुरा काय करतोय? धनुरा रोटरल्यावर काय करतोय धनुरा? चला इथं टीम आली सगळे. गौरव आलाय. मग गौरव काय चालू आहे उद्योग? आता निवांत. निवांत कसं? काहीतरी काम चालू असत हाय की? आता चालू कॉलेज पण आहे, आता घरची कामं झाली. बर. कॉलेज किती वेळा? आता आय टी आय करतोय. बर. बस 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 खाली बस. काय दुखायला लागलं? आबाने मग व्यायामशाळा तयार केली. आता व्यायामशाळेचं नाव काय आहे? काय नाव आहे? नाही तसं काय अजून नाव नाही ठरवलं. काहीतरी नाव द्या की काय द्यायचं. जय हनुमान व्यायामशाळा. ए हनुमान म्हणले की हनुमानचं नाव येत लागलं. काय अवघड आहे हनुमान रागायला जायला? नाही पण हनुमानची शाळा म्हणायची व्यायामशाळा होय. नाही का? नाही व्यायामशाळेला साहित्य मात्र डंबेल्स आणि भारी बनवले ते. आता एक खांब राहून त्याला एक चाक बसवायचं पुढून असं वडायला, तसं करायचं एकीकडून वेट लावायचं, दगड लावायचा मोठा लढून वडायचं एकीकडून. सगळं स्टाईलनी बनवून मी पण येत जाईन व्यायामाला. त्याला काय जाऊ व्यायामाला काय जाऊ. शिर्डी लई जा रे तुझी गौरव. लईच लागा कस तरी चालू असते तिचं वरडायचं. तिच्या नादाने ती बारकी बी तिची पोरगी आहे ती बी तशीच वरड दिला. मग काय तर खायला टाकलं का? नाही त्यांना टाकलंय. आता बर ऊस घालवणार आहे का गायींनाच? घालवायचं. गाय गामणे आहेत का तुझ्या? दोन आहेत, एक नाही आता शैली एक. बर. हे बघा निकून टाकलं. हा ऐकायच्या ऐकायच्या, कारण त्रास होतोय लई लई. तू जातो शाळेत? हो. आणि ही कुठं जातो? ती कामाला जाते? ती कामाला रोटवर जाते ना. मम्मीच्या मागणी सगळं काय लई पातळ उगवली रे. आता बैलांना फिरली पण काय माहित कसं फिरली? सिंगल का डबल फिरली? डबल फिरून बी पातळ झाली गेला बैलाने फिरून बी. मग तू एक काम करतो का आता माझा ऐक, वरच्या रानात तो गहू पेरणार आहे का नाही तर तिथं काय करायचं माहितीये का? गहू आता इस काढून घे ट्रॅक्टरने रोटर रोटरून. बैलवाल्याला फक्त म्हणायचं मला सारंगीनं सारा टाकून दंड टाकून द्या आणि भिजवून काढ लगेच मस्त पैकी उगवते. आता एवढं तुम्ही 8 तासाने पेरलं आणि तरी सुद्धा उगवलं नाही. हनुमा बी असंच करतो बघले मोठ्या सोडलं तुमचं काय कसं उगवले पातळ उगवले लय पातळ झाले. हनुमा बी तसंच करतो बघ, उडदाच्या टायमाला बी त्यांनी तसंच केलं. उडीत मी त्याला म्हणलो होतो टाक रोटरून हनुमान नको नादी लागू उडदाच्या नको नादी लागू उडदाच्या, तर हनुमाने मी असं म्हणल्यामुळं उडदाला टॉनिक आणलं फवारायला, उडदाला वरडस आणला टाकायला, उडीत खुरपून काढला. मी म्हणल्यावर बरं का
आणि मग मला म्हणतोय की दोन्ही क्विंटल तर उडीत होईल आपल्याला. मग मी म्हटलं दोन्ही क्विंटल म्हटलं व्हायलाच पाहिजे. खर्च केला लय मोठा, त्याला किती झाला खर्च उडदाला? खर्च झाला सगळा 10 किलो उडीत झाला का? किती किलो झाला? किलो बर का, किती किलो झाला? 8-8.5 झाला असं. पहिली बर सुद्धा नाही म्हणतोय, पहिली बर सुद्धा उडीत नाही म्हणजे. एका पहिली तर 7-7 किलोची पहिली 5-7 किलो उडीत झालाय. 10,000 रुपये खर्च अशी हनुमाची शेती राहणं आपली आपली राहणं ना तशी आहे ती घोड्याची का नाही. आपण बी उठासारखं राहायचं म्हणून असं करायचं. चला दिवस मावळून गेला, बघा निघाला आपापल्या घरी. पाखरांचा चिवचिवाट चालू झाला. आपल्या गाई न्यायचे ते आता. चला चिंगू.